विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नेपाळ ह्या जगातील एकमेव हिंदू राष्ट्राबद्दल माहिती बघणार आहोत. आशिया खंडातील भारत आणि चीन हे दोन राष्ट्राच्या दरम्यान अत्यंत महत्त्वाच्या जागेत असलेला नेपाळ हा आशिया खंडातील स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे. नेपाळ हा हिमालयाच्या दक्षिण उतारावर आहे. नेपाळची राजधानी काठमांडू आहे. नेपाळची लोकसंख्या 2.5 कोटीच्या वर आहे. त्याचा विस्तार 26° 22' उत्तर ते 30° 27' उत्तर आणि 80° 4' पूर्व ते 88° 12' पूर्व असा आहे. याची पूर्वपश्चिम लांबी 800 किलोमीटर तर दक्षिण उत्तर लांबी 144 ते 256 किलोमीटर इतकी आहे. समुद्र किनारपट्टीपासून किंवा समुद्र सपाटीपासून याची उंची 200 मीटर ते 8848 मीटर आहे. याच्या उत्तरेस चीन, पूर्वेस सिक्कीम आणि पश्चिम बंगाल, दक्षिणेस बिहार उत्तर व उत्तर प्रदेश आणि पश्चिमेस उत्तर प्रदेश ही भारतातील राज्य आहेत. हा देश पूर्णपणे भूवेष्टित आहे. नेपाळ आणि तिबेट ही सीमा 640 किलोमीटर तर नेपाळ आणि भारत ही सीमा 960 किलोमीटरची आहे. तिबेटी भाषेत ने म्हणजे घर आणि पाल म्हणजे लोकर, म्हणजे लोकरीच्या विपुलतेमुळे या देशाला नेपाळ असे नाव पडलेले आहे. नेपाळचा 75% प्रदेश हा डोंगराळ आहे. तराई हा गंगेच्या खोऱ्याचा जलोढ निर्मित भाग आहे. तो 16 ते 48 किलोमीटर रुंदीचा सपाट प्रदेश आहे. नारायणी, राप्ती, कालिंगड, कर्णाली, ओशी, भेरी, त्रिशुली, अमूर, अरुण, तमूर, वाघमती, हुमला, रुद्रमती, मणिमती, भद्रमती, हनुमती, विष्णुमती, प्रभावती, कर्मनाश इत्यादी अनेक नद्या नेपाळमधून वाहतात. तसेच रारा, होकसुंद, हेवा, रूपा, देपांग, मैदी हे नेपाळमधील प्रमुख सरोवरे आहेत. येथील हवामान उत्कृष्ट असून उपोष्णकटिबंधीय आणि शीतकटिबंधीय असे आहे. येथील नद्यांची सुपीक खोरी आणि सरोवरांची मृदेची जमीन यामुळे फळफळावळ, भाजीपाला, धान्य यांचे पीक इथे मोठ्या प्रमाणात येते. नद्या, सरोवरे, हिमालय यामुळे सौंदर्य सृष्टीसौंदर्याने देखील हा नटलेला देश आहे. पश्चिमेकडे कर्नेलिया खोऱ्यात कित्येकदा डोंगर तापून हवा ओढून घेतात. त्यामुळे वरून खाली येणाऱ्या हवेबरोबर आलेल्या ढगामुळे डोंगर उतार वनस्पतीयुक्त तर दऱ्यांचे तळ मात्र मरू प्रदेशाप्रमाणे कोरडे असतात. असे विपरीत दृश्य या ठिकाणी बघायला मिळते. पश्चिम नेपाळात भयंकर उष्मा होऊन लू हे अतिउष्ण वारे वाहताना दिसतात. नेपाळचा इतिहास हा रक्तरंजित असाच आहे. नेपाळची अधिष्ठाती देवता पशुपतीनाथ आणि मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे मानले जातात. येथील गोरखे लोक हे गोरक्षनाथाचे पूजक आहेत. बद्री केदार यात्रेची पूर्ती पशुपतीनाथाच्या दर्शनानेच होते, त्यामुळे याला धार्मिक महत्त्व आहे. नेपाळची अधिकृत भाषा नेपाळी असून मुख्य धर्म हिंदू आहे. नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र असून येथील चलन रुपया हे आहे. धन्यवाद.